जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबरबातमध्ये। काल संध्याकाळी 5:30 सुमारास चांडे कुटुंब ही देवीच्या दर्शनासाठी जात असताना प्रांत कार्यालयाचे गौण खनिज विभागाच्या पथकाच्या वाहनाला लागलेले धडके चौघे जण जखमी झाल्याची घटना जेवर पाठोदा शिवारातील घरकुल वसाहत कोकणी आईच्या मंदिराजवळ घडली। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार विला चांडे हे आपल्या कुटुंबासमेत देवीच्या दर्शनाला जात असताना प्रांत कार्यालयाकडे गौण खनिज पथक हे जेवर पाठोदा शिवारातील घरकुल येथे आले असता वाहन चालू अवस्थेत असताना गाडीचा दरवाजा उघडला असताना मागून येणारी मोटरसायकल दाराला धडकून त्यास विला चांडे, विराट चांडे, शिवानी चांडे व सोनाली हे चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत। सदर वाहनात नायब तहसीलदार भांबरे, तलाठी सुशील शुक्ला, अव्वल कारणकोण, शुक्लेश्वर इंजगे हे होते। सदर जखमींना वैद्यकीय उपचारासाठी डॉक्टर फडके हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून विश्वास चांडे यांच्या डोक्याला मार लागल्याने त्याच वैद्यकीय तपासणी MRI करण्यासाठी पाठवले आहे। यावेळी तहसीलदार संदीप कुमार भोसले यांनी हॉस्पिटलला जाऊन जखमींची माहिती घेतली। यावेळी ग्रामस्थ संतप्त झालेले होते। त्यांनी हे पथक कोणाच्या आदेशाने आले होते तशी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडे नोंद आहे का, त्या पथकातील कर्मचारी व वाहनातील कर्मचारी तेच होते का की त्यात इतर कोण होते याची माहिती घेऊन सखोल चौकशी करावी अशी दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्याचा निर्णय तालुक्यातील करंजी येथील मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी घेण्यात आला। शनिवारी गावातील सामाजिक सभागृहाजवळ तरुणांनी ठाण मांडून नेत्यांना गावात येऊ न देण्याचा निर्धार केलाय। बिगर सिंचन आरक्षण वाढल्याने गोदावरी कालव्यांना दरवर्षी पाण्याची तूट सहन करावी लागते। नगर नाशिक जिल्ह्यातील धरणांना लाभक्षेत्रात देखील दुष्काळ आहे। यंदा खरीप हातचे गेले आणि रब्बी नापे राहणार आहे। अशा कठीण काळात नगर नाशिक जिल्ह्यातील धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडू नये, काटकसरीने पाण्याचा वापर करून जायकवाडीची 60 TMC पाण्याची तूट सहन करून निघेल। हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी मराठवाड्यासह नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी एकत्र येऊन पाणी तूट भरून काढण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा असे मत सहकार मर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले। शिर्डी विमानतळाचे रुपडे बदलणार आहे। आता टर्मिनल बिल्डिंग साठी 876 कोटी रुपये खर्चाच्या सुधारित प्रस्तावास नुकतीच मान्यता मिळाली असून याशिवाय विमानतळ विकासासाठी 490 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली। यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळ शोभेल अशा पद्धतीने शिर्डी विमानतळाचे नवे रूप दिसेल। देश विदेशातील साई भक्तांसाठी ही एक गुड न्यूज असून अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे। पारनेर तालुका सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीनंतर आता वैभवशाली पारनेर तालुका सहकारी दूध संघ बंद होण्याच्या मार्गावर आहे। जिल्ह्यात नाका 70,000 लिटर प्रतिदिन दूध संकलन करणाऱ्या संघावर सध्या प्रशासक आहे। संपाचे 11,000 लिटर दूध संकलन सध्या होत आहे। महानंदस दूध घालत नसल्याने दूध संपलं, व्यवसायात कपात होऊ नये अशा आशयाची नोटीस नाशिकच्या विभागीय आयुक्त यांनी बजावली आहे। जिल्ह्याच्या खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातमी। आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार कोण असेल हा चर्चेचा विषय नाही। पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी जो उमेदवार असेल त्याला निवडून द्या असे आवाहन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलं आहे। सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील हिरडगाव येथे घडली। या प्रकरणी मयत विवाहितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून तिचा पती सासू व सासऱ्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी श्रीगोंदे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संगमनेर तालुका समन्वय समितीच्या वतीने विद्यार्थी, पालक, शिक्षक, विविध शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांसह विविध संघटनांच्या वतीने शिक्षणाचे खासगीकरण, कंत्राटी भरती समूह, शाळा या निर्णयाविरुद्ध संगमनेर विविध घटकांच्या वतीने संशोधन कार्यालय व प्रांताधिकारी कार्यालय असा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे। गोरगरीब, आदिवासी, शेतमजूर यांच्या मुलांचा शिक्षणाचा हक्क शासन चुकीच्या धोरणातून हिरावून घेत आहे। सरकारने शिक्षणाची प्रयोगशाळा तातडीने बंद करावी अशी आग्रही मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे। श्री साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त चेन्नई येथून 32 पदयात्री साई भक्तांची पालखी शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी आल्यानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवशंकर यांनी स्वागत केले। यावेळी प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते।
राज्यात बंदी असलेल्या मावा व तंबाखूजन्य पदार्थ शेवगाव शहरात विक्री होत असलेल्या टपरीवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला असून 2 किलो मावा जप्त केला. या प्रकरणी एकाच ताब्यात घेतले असून शहरातील क्रांती चौक येथे केलेल्या कारवाईत मोहसिन राजू सय्यद यास ताब्यात घेतले असून या प्रकरणी किशोर सिसट यांनी फिर्याद दाखल केली होती. टपरीत 3000 किमतीचा मावा हस्तगतही करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या खबर बातमध्ये ते सांगत मात्र तुम्ही पाहत राहा News24 सह्याद्री. जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची News24 सह्याद्री.